पुष्की, ही प्रॉब्लेम मध्ये रे. आणि तू असले विचित्र आवाज काढत आईस्क्रीम काय खातोयस? मी आवाज न करता आईस्क्रीम खाल्लं तर तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते? तर मग मी तसं आईस्क्रीम खातो, म्यूट आईस्क्रीम. म्हणजे तू आईस्क्रीम खाणं थांबवणार नाहीयेस? नाही उलट, मी तर म्हणतो तू सुद्धा आईस्क्रीम खा, म्हणजे थंड होशील, गार होशील, शांत होशील. आपण एक काम करूया, आपण दोघे मिळून ना आईस्क्रीमची गाडी टाकूया आणि टिंग 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 करत अख्ख्या सोसायटीमध्ये आईस्क्रीम विकूया. ओके, अरे मस्त आयडिया आहे, फॅन्टॅस्टिक. आवाज कसा करायचा? टिंग 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 टिंग. अरे बेस्ट आहे, फॅन्टॅस्टिक आयडिया आहे. बरोबर करूया. माय फुट. पुष्पी, तू स्वतः काही करत नाही, मी काय करते त्याला सपोर्टही करत नाही, कष्ट करत नाहीस, मेहनत करत नाहीस, चार पैसे कमवत नाही, घरात बसून बसता, तुला बोर नाही करे होत? हे घर सुद्धा तुझ्याकडे बघून बोर होत असेल रे आता. मी फक्त घरात बसत नाही, मी घराबाहेर सुद्धा जातो. आय नो, कुठे जातोस ते? कावेरीच्या घरी जातोस किंवा त्या टपरीवर जिथे तुझ्यासारखी चार पाच बिनकामाची माणसं करत बसलेली असतात. हाऊ इरिटेटिंग पुष्पी, तुला माहितीये मला याचा किती त्रास होतोय? ते मिस्टर संग्राम बघ, आय नो ते भाजी विकतात पण चार पैसे कमवतात. असं बायकोच्या जीवावर घरात बसून आईस्क्रीम नाही खात. हाऊ डिसगस्टिंग. कुठे चाललायस आता? दुसरं घेऊन येतो तुझ्यासाठी.